महाराष्ट्र के वजीर नवाब मलिक को गिरफ्तार कर लिया गया है। महाराष्ट्र के वजीर और एनसीपी लीडर नवाब मलिक से इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट के अफसरान ने पूछगुछ की है। आज सुबह 7 बजे नवाब मलिक को घर से निकालने वाले हुक्काम ने तहकीकात का आगाज़ कर दिया। बाद अज़ां नवाब मलिक सुबह 8 बजे के करीब जुनूबी मुंबई के बालड़ स्टेट इलाके में वाक़ दफ्तर पहुँचे। इसके साथ ही एनसीपी कारकुनों ने पूरे दफ्तर के सामने हड़ताल कर दी। 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एक तर ते महाराष्ट्रामध्ये कॅबिनेटचे मंत्री आहेत, एक दुसरं माझ्या माहितीप्रमाणे त्यांना आधी काही नोटीस पाठवली होती का, तर माझ्या माहितीप्रमाणे नाही। माझं स्वतःचं काही नवाबांशी बोलणं झालेलं नाही, पण मला जी काही माहिती मिळते आत्ता त्या माहितीप्रमाणे त्यांना कुठली आधी नोटीस पाठवलेली नाही। त्यांच्या घरी हे पथक जाऊन धडकलं आणि नवाबभाई अर्थातच त्यांनी त्यांना सांगितलं असं कानावर येत आहे, कारण का त्यांच्या कुटुंबाशी मी सकाळी बोलले मला फोन आल्यावर बातमी कळल्यावर, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की पूर्ण सहकार्य आणि माहिती द्यायची पारदर्शकपणे ही नवाबभाईंनी तयारी दाखवलेली आहे। त्याच्यामुळे मला काही त्याच्यात काही चिंता वाटत नाही आणि मला काही आश्चर्यही वाटत नाही की नवाबभाईंकडे ईडीची नोटीस आली आहे, कारण ट्विटरच्या मागे लपून अनेक लोक काही ट्विट्स करत असतात सातत्याने की आता ह्याला अटक होणार आहे, म्हणजे धमकी थोडक्यात। आणि गेले अनेक दिवस अनेक महिने महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांना, आणि फक्त महाविकास आघाडी नाही, देशामध्ये जो जो विरोधक आहे त्याला ईडीची नोटीस असेल, काही इन्क्वायरी असेल, अशा नोटीस सातत्याने, अशा धमक्या अनेक वेळा महिन्यात आलेल्या आहेत। आता ते पूर्ण झालेलं आहे आणि मी स्वतः पार्लमेंटमध्ये ह्याच्याबद्दल बोललेले आहे की जेव्हा विरोधात असतात तेव्हा ईडीची नोटीस इन्क्वायरी वगैरे होते, पक्ष बदलल्यानंतर तो ती ती ईडीची नोटीस कुठेतरी विरघळून जाते किंवा कुठल्या तरी श्रेडरमध्ये जाते। आता हा श्रेडर कुठला आहे किंवा कुठल्या कंपनीचा आहे हे मला माहिती नाही, पण हे सातत्याने मी दिसते आणि मी स्वतः पार्लमेंटमध्येही बोललेलो आहे। हिंदी नवाब मलिकाने म्हणजे आतापर्यंत आरोप केलेत म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येते का, कारण त्यांनी भाजपच्या नेत्यांची सुद्धा उघडपणे नावं घेतली, विशेषतः मुंबईमधलं जे समीर वाडकरींचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये सुद्धा भाजपची नावं समोर आली, या प्रकरणांमुळेच नवाब मलिकांना।